विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रहरच्या माध्यमातून। आता दर शनिवारी राम प्रहर आणि मल्हार टीव्हीवर। नमस्कार, मी नितीन देशमुख, दैनिक राम प्रहर आणि मल्हार टीव्हीच्या संवाद प्रहर या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत आहेत जलतरणपटू, शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित प्रभात कोळी। नमस्कार प्रभातजी। नमस्कार प्रभातजी। आपलं मूळ सुरुवात ही कशी काय झाली, आपलं बालपण कुठे गेलं? मूळ सुरुवात स्विमिंगचे मी म्हण बोलायला गेलं तर म्हणजे आता आम्ही कोळी फॅमिलीमधनंच, कोळी खानदानामधनंच बिलॉंग करतो मी, तर पाण्याशी समुद्राशी एक वेगळं आमचं एक नातं आहे असं बोलण्यात काय काही हरकत नाही आहे। तर पाण्याची एक ओढ होतीच मला लहानपणापासूनच, आणि तीच ओढ म्हणजे तीच ओढ बघता माझ्या आईवडिलांनी मला स्विमिंग शिकवण्याचं डिसिजन घेतलं, कारण एक सेफ्टी म्हणून आजकाल स्विमिंग खूप मस्ट आहे, इम्पॉर्टंट आहे। सो जेव्हा मी स्विमिंग शिकत होतो तेव्हा माझे जे कोच किशोर पाटील सर होते उरणचे, त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं की तो स्विमिंगमध्ये चांगलं ॲडव्हान्स लेवलमध्ये चांगलं करू शकतो कॉम्पिटिशन्स वगैरेमध्ये, कारण त्याच्यात एक स्पार्क आहे, एक काय बोलू शकतो, एक टॅलेंट म्हणू शकतो आपण। सो माझ्या आईवडिलांना ते डिसाईड केलं की आपण स्विमिंगमध्ये पुढे जायचं। करिअर वाईज अजून म्हणजे तेव्हा डिसाईड नव्हतं केलेलं। हे कितवे वर्ष हे सुरू झालं? हे सगळं मी जेव्हा 8 वर्षाचा होतो तेव्हापासून, म्हणजे त्याच्या अगोदरपासून पाण्याची ओढ होती माझी, पण 8व्या वर्ष मी स्विमिंग शिकायला चालू केली आणि माझा तिकडनं स्विमिंगचा प्रवास हा जो आहे तो सुरुवात झाला। 8व्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा पाण्यात उतरलात तेव्हा तुम्ही कसं वाटलं? असं म्हणजे आता जेव्हा शिकायला पाण्यात उतरलो असंच काही नवीन नाही वाटलं, कारण मी म्हणजे पाण्यात भरपूर वेळा अगोदर गेलोय कुठले पण बीचेस वगैरे, आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण जेव्हा पिकनिक्सला जातो किंवा कुठे पण जातो, साधारणतः ट्रॉम्बेमध्ये मी म्हणजे ट्रॉम्बेच्या जटीवरती जरी गेलो आम्ही तरी म्हणजे एक पाण्याची वेगळी ओढ असायची, तर मग पाण्यामध्ये म्हणजे जेव्हा कधी गेलो आम्ही तर ते एक एक चांगलं वाटायचं, एक शांतता म्हणजे मला भेटायची, अजून पीस भेटायचं एक म्हणून बोलू शकतो आपण। तर जेव्हा मी शिकायला पाण्यात उतरलो तर पहिला मी ऍक्च्युली म्हणजे घाबरलो, कारण तेव्हा कसं मजा म्हणून नव्हतं उतरायचं, एक शिकायचं म्हणून उतरायचं, तसं तर एक भीती वाटतेच। तर त्या म्हणजे ते जेव्हा शिकत होतो मी 4थ्या दिवशी मी स्विमिंग करायला असंच म्हणजे पूर्ण परफेक्ट नाही बट एक सर्टन लेवलपर्यंत मी चांगलं शिकलो, नॉर्मलपेक्षा थोडं बोलू शकतो चांगलं मी शिकत होतो, म्हणून माझ्या सरांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं की आपण स्विमिंगच्या ह्याच्यामध्ये ॲडव्हान्समध्ये सुरुवात झाली ती समुद्रातच पोहून झाली का टँकमध्ये? माझ्या स्विमिंग पूलमध्ये मी शिकायला चालू केली, म्हणजे शिकलो मी स्विमिंग पूलमध्ये, आणि काही पहिले काही वर्ष 2-3 वर्ष मी स्विमिंग पूल कॉम्पिटिशन्समध्येच भाग घेत होतो, त्याच्यात स्टेट लेवलपर्यंत मी पोचलेलो, पण काय माहीत नाही पण मला एक समुद्राकडे एक वेगळी ओढ होती, आवड होती। तर म्हणजे माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या कोचने तेव्हा डिसाईड केलेलं। तुमच्या घरात पण कोण पहिल्यापासून समुद्रात पोहोचत होते? नाही, माझे वडील फिशिंगला जायचे आणि माझे म्हणजे आजोबा वगैरे जे होते पहिलेचे पूर्वज जे होते ते फिशिंग करायचेच, पण असंच स्विमर कोण नव्हतं माझ्या फॅमिलीमध्ये। तुम्ही जेव्हा पहिल्यांदा समुद्रात पोहण्याचा निर्णय घेतला, म्हणजे स्विमिंग टँक मध्ये 2 वर्ष केले, तुम्ही स्टेट लेवल पर्यंत गेला, त्याच्यानंतर मग समुद्रात जाण्याचा विचार आल्यानंतर पुढे कसं काय घडलं? समुद्रात जायचा विचार असा आला की जेव्हा म्हणजे मी स्विमिंग करत होतो तेव्हा मला माझ्या आईवडिलांना म्हणजे माझ्या कोचला तेव्हा वाटलं की आपण म्हणजे माझे जे पूर्वज होते त्यांच्यासाठी मला एक ट्रिब्युटरी स्विम करायचं होतं, आणि माझ्या आईवडिलांनीचं पण मनात तेच होतं की माझ्या जे पूर्वज होते माझे आजोबा वगैरे ज्यांची पूर्ण आपण बोलू शकतो आमची हयात पूर्ण या समुद्रामध्ये गेली, त्यांची हयात पूर्ण या समुद्रात गेली, तर त्यांच्यासाठी एक मान म्हणून एक मला स्विम करायचं होतं। तर आपल्याकडे धरमतर ते गेटवे हा एक इव्हेंट फार अगोदरपासून होत येतोय, तर तो इव्हेंट आम्ही करायचा ठरवला, पण तेव्हाच जस्ट 1-2 वर्ष अगोदर ताज हॉटेलमध्ये अटॅक झालेले, टेररिस्ट अटॅक झालेले, म्हणून आम्हाला तिकडे असंच परमिशन भेटू नाही शकली। बट आता वर्कआउट केलं सगळं केलेलं तर आम्ही विचार केला की दुसरं कुठेतरी जाऊन आपण स्विमिंग इव्हेंट करायचा,
तर आम्ही वेस्ट बेंगॉलला गेलेलो 14 किलोमीटर अहिरी टोलामध्ये, म्हणजे तो ते एक स्विम कॉम्पिटिशन होतं. सो बेसिकली ती माझी एक ओपन वॉटर स्विमिंगमध्ये एक ही सुरुवात होती, ती सुरुवात होती. आणि माझ्या आईवडिलांनी मला तेव्हा चांगलं सपोर्ट केलं, चांगलं शिकवलं, चांगलं सांगितलं की कसं पाण्यात जायचं. अजून या आईवडिलांनी पण कोच सोबत आईवडिलांचं पण मार्गदर्शन, हो आईवडिलांच्या म्हणजे आईवडिलांचं मार्गदर्शन होतं म्हणून मी आज एवढ्यावर एवढं मी करू शकलो. कोचेसने तर माझं जे टॅलेंट होतं ते ओळखलंच, पण आईवडिलांनी ते त्या टॅलेंटला त्या टॅलेंटला मी म्हणू शकेन जगवलं. पहिल्या जी कॉम्पिटिशनला गेला स्विमिंगच्या समोर त्याचा अनुभव कसा आहे? पहिल्यांदा थोडं म्हणजे असं वेगळं वाटलं मला, थोडं विचित्र वाटलं. विचित्र असेल तसं नाही, बट एक वेगळं वाटलं कारण मी स्विमिंग पूल कॉम्पिटिशनमध्ये स्विमिंग करायचो, तिकडे स्प्रिंटिंग करायचो, आणि तिकडचं एक वेगळं फील असतं, पाण्याचं वेगळं टेम्परेचर वगैरे वगैरे, म्हणजे खूप काही गोष्टी वेगळ्या असतात. इकडे पूर्ण वेगळं होतं, इकडे ओपन समुद्र, एक ओपन समुद्र ते रिव्हर होती, आणि त्याच्यात जेव्हा स्विम करत होतो तेव्हा काही गोष्टींची भीती पण होती, मासे किंवा काय, कारण मी पहिल्यांदा उतरतोय, मला असंच काही एक्सपिरियन्स नव्हता त्याचा. नंतर नंतर जसं स्विम करत गेलो तेव्हा ऍक्च्युअल काय ऍक्च्युअल रियालिटी कळली, बट तेव्हा खूप वेगळं वाटलं, खूप चांगलं वाटलं जेव्हा मी तो इव्हेंट कम्प्लीट केला. आणि माझ्या आईवडिलांना म्हणजे माझ्या टीमला मी म्हणेन की असं वाटलं की आपण या ह्याच्यामध्ये चांगलं पुढे काहीतरी करू शकतो. शालेय जीवनात तुम्ही वेगवेगळ्या टुर्नामेंटमध्ये भाग घेतला, त्याच्यानंतर कॉलेज जीवनामध्ये? मी जेव्हापासून माझं स्विमिंग ॲक्च्युअल चालू झालं शालेय जीवनापासूनच, तेव्हापासून मी इव्हेंटमध्ये भाग घेत होतो. आणि लकीली मला काही जागेंवरती सपोर्ट चांगला भेटला म्हणून मी ते माझा जो म्हणजे जे पॅशन होतं म्हणेन मी तेव्हा जी आवड होती मी ती पुढे घेऊन जाऊ शकलो. आणि नंतर जसं जसं शाळेनंतर मी जेव्हा कॉलेज वगैरेमध्ये आलो, कॉलेजमध्ये पण मला चांगला सपोर्ट दिला जे तेव्हा टीचर्स होते. आता मी कॉलेजसाठी मी माझं कॉलेज चेंबूरमध्येच झालं. पहिला मी 11वी 12वीसाठी मी ॲटॉमिक एनर्जी ज्युनियर कॉलेजमध्ये होतो, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज चेंबूरमध्ये होतो. सो हे दोन्ही पण कॉलेजेसने मला चांगला सपोर्ट केला माझ्या इव्हेंटसाठी, मला म्हणजे अटेंडन्ससाठी परमिशन दिली. मी म्हणेन ती माझ्यासाठी खूपच चांगलं एक अपॉर्च्युनिटी होती, कारण जर ती तेव्हा मला जर नसती भेटली ती अपॉर्च्युनिटी तर आज मे बी मी इकडे नसतो बसू शकलो. आज वेगवेगळ्या स्पर्धात जाता तर खर्च असतो, त्यावेळेला कॉलेज जीवनात जेव्हा सुरुवात केलीत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उतरायला, त्यावेळेला आर्थिक सपोर्ट कुठून मिळाला? जेव्हा मी कॉलेजमध्ये म्हणजे असं ओपन वॉटर स्विमिंग चालू केली तेव्हा हा जो ओपन वॉटर स्पोर्ट आहे, असं मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हा स्पोर्ट खूप खर्चिक आहे. म्हणजे एका इव्हेंट मागे मी म्हणेन 8 ते 10 लाख रुपये आमचा खर्च होतोच, त्याच्यात राहणं खाणं पिणं म्हणजे सगळं बेसिकली ट्रॅव्हल अकोमोडेशन सगळं. पण मी आता 19 इंटरनॅशनल स्विम इव्हेंट्स केले, तर तुम्ही म्हणजे आता गणित तुम्ही करून टाका की 8 ते 10 लाख रुपये 19 इव्हेंटसाठी किती जातात. विषय हा होतो की हा स्पोर्ट जो आहे हा नवीन स्पोर्ट आहे, जास्त लोकांना ह्याबद्दल माहिती नाही आहे. सो असंच स्पॉन्सरशिप भेटणं खूप डिफिकल्ट आहे या स्पोर्टसाठी. प्लस गव्हर्नमेंटकडे पण आम्ही अप्लाय केलेलं, पण आता ते म्हणजे अजून आता अजूनपर्यंत तर ते लोकांचं सपोर्ट भेटलेलं नाही आहे, बट होप फ्युचरमध्ये भेटेल त्याचीच अपेक्षा आहे. आणि आता तेव्हा माझ्या आईवडिलांनी म्हणजे वडिलांनी मी म्हणेन लोन्स घेतले, मित्रांकडनं लोन्स घेतले, घर म्हणजे आमचे जे प्रॉपर्टीज होते घर होते ते विकलं माझ्या इव्हेंट्सला स्पंड करायला. तेव्हा मेन म्हणजे फायनान्शियली तर प्रॉब्लेम होताच, प्लस स्विमिंग पूल कोण द्यायला रेडी नव्हतं पूर्ण मुंबईमध्ये, कारण पाऊण तास फक्त स्विमिंग करून मी 10-12 तास समुद्रात स्विमिंग नाही करू शकत, मला कंटिन्यूअस 7-8 तास ॲज इन लागतोच लागतो. तर तेव्हा मला रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे उल्व्यामध्ये रामशेठ ठाकूरांचं, त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. त्यांनी सरळ सांगितलेलं की तुम्हाला जेवढा वेळ स्विमिंग पूल यूज करायचं तुम्ही करू शकता, आणि ते पण 2013-14 साली म्हणजे तेव्हा उल्व्यामध्ये असंच काही डेव्हलपमेंटच नव्हती, इनफॅक्ट लाईट पण नव्हती, कॉम्प्लेक्स जनरेटरवरती चालत होता. तेव्हा तरी पण आम्हाला त्यांनी एवढा सपोर्ट केला. त्यानंतर कालानंतर जसं जसं मी इव्हेंट्स करत गेलो मला रामशेठ ठाकूरांनी थोडं फायनान्शियली पण हेल्प केलं, जेणेकरून मी तो इव्हेंट काही
चांगले चांगले इव्हेंट मी पार करू शकलो. सो अशी थोडी थोडी मदत घेऊन घेऊन पप्पांनी लोन्स घेऊन घेऊन मी ते इव्हेंट्स पूर्ण केले. बघू आता पुढे प्लॅन आहेत अजून इव्हेंट्स करायचा, स्पॉन्सरशिप बघू आता भेटतंय. स्विमिंग टँक मध्ये पोहणं आणि समुद्रातलं पोहणं यात फरक आहे, तुम्ही पण आता सांगितलं. मग ज्या वेळेला तुम्ही टँक मध्ये सराव करता आणि तिकडे समुद्रात जाऊन पोहण्याचा प्रकार तुम्ही कुठल्या तरी इव्हेंटला उतरता, त्यावेळेला त्याचा इफेक्ट काय होतो? आता म्हणजे तो एक असं मी म्हणू शकेन, म्हणजे असं बोलायला नंतर नाही पाहिजे, पण एक दुर्दैव म्हणेन की मी माझ्या समुद्रामध्ये जे ज्या समुद्रामध्ये माझे पूर्वज म्हणजे मासे मारायचे सगळं त्यांचं पूर्ण लाईफ तिकडे गेलं, त्या समुद्रामध्ये मी आत्ता जाऊन स्विमिंग नाही करू शकत कारण खूप पॉल्युशन आहे, खूप म्हणजे साधं एवढं म्हणजे आजारी पडण्याची मला भीती वाटते. खरं सांगू करा आपल्याकडे खूप कचरा आहे, पोल्युशन आहे, काही कंपनीज वगैरे त्यांचा कचरा, सीवेज ट्रीटमेंट नाही होत, खूप काही काही गोष्टी आहेत. तर म्हणून ती भीती असते की बाबा गेलो त्या पाण्यात तर थोडं आजारी पडण्याचे चान्सेस आहेत. मेन माझं तो मेन मला मग स्विमिंग पूल मध्ये करावं लागतं. जर कुठे जरी स्विमिंग समुद्रात मला जर प्रॅक्टिस करावी लागली तर मग मला थोडं लांबपासून लांब थोडं अलिबाग साईडला वगैरे जावं लागतं, जेणेकरून मला तिकडे ओपन समुद्राची सवय करण्यासाठी टाइम भेटतो. आतापर्यंत असे समुद्रातल्या किती इव्हेंट केल्यात आणि महत्वाच्या कोणत्या? मी आता जसं मी आता सांगितलं की मी इंटरनॅशनल 19 इव्हेंट्स केलेत आणि नॅशनल लेवलवरती मी 20 वरतीच केलेले आहेत, प्लस छोटे मोठे जर पकडले तर ते 5-10 असतील. सो तसे म्हणजे बऱ्यापैकी जेवढं म्हणजे मी म्हणेन 30-40 आसपास माझे इव्हेंट झालेले आहेत. आणि म्हणजे असं मोठे पण नाही सांगत, पण आजपर्यंत एवढे इव्हेंट्स करणारा कोण पण इंडियन नाही आहे म्हणजे इंडियामध्ये. या इव्हेंट्समध्ये एक म्हणजे काही इव्हेंट्स असे पण आहेत जे अजूनही मला आठवतात, जे 3-4 वर्ष 5 वर्ष झालेत इव्हेंट करून पण म्हणजे आजही मला आठवतात, कारण त्याचे एक एक्सपिरियन्स आहेत काही ज्याने म्हणजे खूप विचित्र आणि खूप खतरनाक म्हणजे मला फेस करावं लागलेल्या गोष्टी. ते काही अनुभव आमच्या सांगा. हो, जसं आता एक मोलकाय स्विम होतं म्हणजे 2017 वर्षी, तर त्या तो हवाईमध्ये असतो, USA मध्ये, मोलकाय आयलंड टू ओहाऊ आयलंड. तो एक म्हणजे 48 किलोमीटर्सचा इव्हेंट आहे अप्रॉक्स, आणि जे ओशन 7 मी चॅलेंज मी कम्प्लीट केलं जे आता गेल्या वर्षीच, त्या ओशन 7 पैकी तो सगळ्यात टफेस्ट ओशन, आय मीन टफेस्ट नाही म्हणणार, लॉंगेस्ट म्हणजे लॉंगेस्ट ओशन तो 48 किलोमीटर्सचा होता. तर हे जे ओशन 7 चॅलेंज आहे ते जसं 7 समिट्स आहेत माउंटेनियर्सचे, तसं ओपन वॉटर स्विमिंगचे हे ओशन 7 चॅलेंज आहे. आणि मी हे ओशन 7 चॅलेंज मी गेल्या वर्षी कम्प्लीट केलं आणि जगात सगळ्यात तरुण यंगेस्ट मुलगा बनलो ज्याने हे इव्हेंट कम्प्लीट केलं. सो हे जे मोलकाय चॅनल आहे, जेव्हा मी स्विम करत होतो तेव्हा रात्रीची म्हणजे ते लोक रात्रीला स्विम करतात कारण दिवसा तिकडे वारे भयानक वारे सुटतात आणि खूप फोर्स जास्त असतो बेसिकली त्यांचा. तर मी रात्री स्विम करत होतो आणि थोडं वेदर ओव्हरकास्ट झालं आणि वेदर थोडं म्हणजे माहिती नाही काय झालं, बट वेदर ओव्हरकास्ट झाल्यामुळे समोरून वारा जोरात व्हायला लागला आणि खूप काही प्रॉब्लेम्स आले. एक बोलू शकतो एक छोटा थंडरस्टॉर्म टाईपच आला माझ्यासाठी तरी, कारण जो माझा कायाकर होता म्हणजे माझ्यासोबत होता माझ्या मला बघण्यासाठी ऑब्झर्व करण्यासाठी, तो माझ्यावरती दोन वेळ पडला. परत काही माशांचे पण मला आवाज आले, जसं वेल माशाचा मला आवाज आला, पण ते रात्र असल्यामुळे मला काही दिसता बघता आलं नाही, पण नक्कीच मला आवाज आले. आणि खूप टफ सिच्युएशन होती कारण एक पॉईंट आलेला रात्री 2 वाजता की बाबा स्विमिंग सोडून द्यायचं, ऍज अन इव्हेंट सोडून द्यायचा. पण तेव्हा लक्षात आलं की बाबा आपण एवढी मेहनत घेतली आहे, माझ्या वडिलांनी एवढं पैसा उभा केला आहे, माझ्या आईने दिवस रात्र माझ्यासोबत राहून प्रॅक्टिस करवली मला, तर एका म्हणजे असंच मी सोडू नाही शकत. तर मग तेव्हा मी डिसाईड केलेलं की आता रात्र चालू आहे, सूर्य येईपर्यंत दिवस उजाडेपर्यंत आपण विचार करू, आय मीन स्विमिंग करू, जर तसंच सिच्युएशन असली तर आपण बाहेर निघू. पण जसं जसं बोलतात ना, सूर्य नवीन सूर्य आला समोर, आम्हाला फिनिशिंग स्पॉट दिसायला लागला आणि मी म्हटलं आता 5-10 किलोमीटरच उरलेत, आता जर मी सोडलं तर मग परत स्विमिंग करायला मी का उतरणं म्हणजे थोडं विचित्रच होऊन जाईल मला. तर मग
जी सिच्युएशन होती थोडीफार निवडली, पण थोडी होतच तरी पण स्विमिंग करत गेलो आणि 17 तासानंतर माझा तो इव्हेंट संपला. असे भरपूर एक्सपिरियन्सेस आहेत. आता तुम्ही बोललात की आईने मदत केली स्विमिंग करताना, म्हणजे आईने काय प्रत्यक्ष काय केलं? आता जेव्हा मी वर्कआउट करतो स्विमिंग पूलमध्ये 8-8, 9-9 तास, म्हणजे खाणंपिण्याचं तर माझी आईच बघते, माझं डाएट माझे डायटिशियन्स देतात, पण त्या डाएटच्या हिशोबाने पोटात जात आहे की नाही, टायमिंगच्या हिशोबाने किंवा काय जाते कसं जाते सगळं ते माझी आई बघते, सगळं जेवण बघायचं मम्मीच बघते. प्लस जेव्हा मी इव्हेंट करत असतो किंवा वर्कआउट करत असतो, मोस्टली वर्कआउटच्या वेळेस ती माझ्यासोबत जागी असते, कारण स्विमिंग पूलमध्ये आता मी इकडे रात्री कॉम्प्लेक्समध्ये येऊन रात्री 2-2, 3-3 वाजता पण स्विमिंग केले, तर तेव्हा कोणतरी बघणारं हवं, कारण कधी पण काय पण होऊ शकतं, किती पण मोठा स्विमर कान असो काही पण होऊ शकतं, क्रॅम्प येऊ शकतो किंवा ठसकाला काय पण होऊ शकतं, पाणी जाऊ शकतं, तर कोणतरी हवं आपल्याला बघणारं. तर माझे आई 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 वडील दोन्ही पण असतात, पण वडील कसं थोडं सकाळी जॉबला जाऊन येतात तर मग थोडं रात्री थोडा ते आराम करतात, पण जर असं कधी रात्रीचा इव्हेंट असेल वर्कआउट असेल तर मग माझी आई असते मला बघत, म्हणजे माझ्यावरती वॉच ठेवून असते की किती राऊंड झाले, नीट करतोय की नाही, टायमिंग मोजते सगळं. आई सगळं बघत असते, एका प्रशिक्षकासारखंच आई तुमच्या. म्हणजे म्हणजे माझ्याकडे असंच आता ओपन वॉटर स्विमिंग हे फील्ड नवीन असल्यामुळे भारतात तर त्याचे असंच कोण जास्त मोठे ओपन वॉटर स्विमर कोचेस नाही आहेत. सो आम्हीच जे आहोत, म्हणजे माझ्या आई वडिलांनी स्पेशली त्याचा म्हणजे शोध केला काय ओपन वॉटर स्विमिंग, बाहेरच्या लोकांना मी जसं भेटलो त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स गोळा केला, त्यांच्याकडनं आम्ही शिकलो. ओपन वॉटर स्विमिंग म्हणजे प्रत्यक्ष काय? ओपन वॉटर स्विमिंग असं शब्दांमध्ये सांगायला गेलं तर कुठली पण ओपन वॉटर बॉडी, जसं समुद्र आहे, नदी आहे, तलाव आहे, त्याच्यात स्विमिंग करणं. माझ्यासाठी ओपन वॉटर स्विमिंग एक म्हणेन मी, माझ्यासाठी ते एक घरच झालं, म्हणजे जमिनीवरती पण मी राहतो आणि माझ्या पाण्यात पण ते एक घर घरासारखंच झालं. कारण तेव्हा ते जेव्हा मी ओपन वॉटर म्हणजे पाण्यात उतरतो स्विमिंग करायला, भलेही ते स्विमिंग पूलमध्ये का नसो किंवा समुद्रात का नसो, ते मला एक वेगळं फील देतं, एक वेगळं एक एक आनंद देतं, त्याचं एक वेगळं जो माइंडसेट आहे माझा, म्हणजे त्याने माझं एक असं बोलतात की म्हणजे असं मी बोलायला कमी नाही करणार की ते एक माझं मेडिटेशन आहे, माझं ध्यान केंद्र आहे, हे मी बोलायला कमी नाही. समुद्रातल्या पाण्यात पोहणं, तलावातल्या पाण्यात पोहणं आणि नदीतल्या पाण्यात आणि टँकमध्ये, ह्या प्रत्येक ह्याचं वेगवेगळं आहे. हो हो, सगळ्यांची पाण्याची जी क्वालिटी आहे किंवा त्याच्यातले जे काय बोलू शकतो केमिकल क्वालिटीज आहेत ते वेगवेगळे. मग हे आता जर नवीन कोण याच्यात येणार असेल तर त्याने काय करायला पाहिजे, म्हणजे असं जर त्याला पोहायचं असेल तर त्याने काय बघायला पाहिजे? समुद्रात जर त्याला स्विमिंग करायचं तर पहिला म्हणजे आता इव्हेंट कुठला आहे काय आहे त्याच्यावरती ॲक्च्युली डिपेंड होतो, किंवा म्हणजे वर्कआउट काय करायचं आणि कसं करायचं, पण सगळ्यात अगोदर समुद्राची जर तुम्हाला सवय करून घ्यायची आहे तर खाऱ्या पाण्याची सवय करून घ्यावी लागेल. ॲज इन आता स्विमिंग किती पण करा, तुम्ही तोंड बंद करून करा, पाणी तर जातंच तोंडात, सो ते खारे पाण्याची थोडं तुम्हाला सवय, कारण तुम्ही काय अर्धा तास सकाळसाठी 15 मिनिटासाठी पाण्यात नाही जाणार, इव्हेंट करणार तर तुम्ही 7-8 तास मिनिमम तुमचे जाणारच, तर त्या खाऱ्या पाण्याची थोडीफार सवय करून घ्यावी लागेल. आता खाऱ्या पाण्याची सवय तुम्हाला टँकमध्ये किंवा स्विमिंग पूलमध्ये तर होणारी नाही आहे, तर तुम्हाला समुद्रातच जाऊन करावी लागणार. तर आता ते समुद्र आपल्या मुंबईमध्ये तर असेच कुठे भेटणार मुश्किलच आहे, तर मग कुठेतरी थोडं लांब जाऊन, पण ती सवय एकदा जर झाली तर मग काय प्रॉब्लेम नाही. आणि स्विमिंगची स्विमिंग करताना खाऱ्या पाण्यासोबत आता समुद्रात गेल्यानंतर लाटांचा एक त्रास असतो, मोठ्या मोठ्या लाटा असतात कधी, मग त्या लाटांमध्ये स्विमिंग कसं करायचं तो एक वेगळा एक प्रश्न उठतो लोकांचा, जे आजकाल नवीन नवीन जे स्विमर्स येतात त्यांचा हा प्रश्न असतो की समुद्रात आपण लाटांमध्ये कसं पोहायचं, त्याची एक वेगळी टेक्निक आहे, त्याचं एक वेगळं स्टाईल आहे, त्यासोबत बाकीच्या कंडिशन्स असतात, जसं वारा असतो, वाराच्या वेगा कुठली दिशा, परत करंट्स जे आहेत त्याचं कुठलं डायरेक्शन आहे, त्यात खूप काही गोष्टी आहेत तसं समुद्राच्या. जसं आपलं स्विमिंग पूलमध्ये काहीच नाही आहे, अजून काय वारा आणि नदीत, तलावात मी म्हणेन थोडं टफ आहे स्विमिंग करणं, कारण तलाव कसं एक फ्रेश वॉटर आहे, ठीक आहे, त्याच्यात गोडं पाणी म्हणजे आपण बोलतो गोड्या पाण्याचा ते सोर्स आहे, तिकडे ते पाणी तलाव किंवा नदी दोन्ही पण एकच आहे, गोड्या पाण्याचा स्रोत आहे, तर ते
पाणी खेचतं आपल्याला आतमध्ये, सो त्याच्यात थोडं स्विमिंग करणं अजून डिफिकल्ट होतं. म्हणजे पाणी खेचून घेतं हा, त्याच्यात ती क्वालिटी आहे की ती हळू म्हणजे थोडं थोडं खेचते असं, आणि एकदमच खेचत. समुद्राचं पाणी, समुद्राचं पाणी थोडं खारं पाणी असल्यामुळे ते थोडंसं तुम्हाला स्विम करायला मदत तर करतं, अजून तुम्हाला फ्लोट करायला, हा फ्लोट करायला मदत करतं, पण त्याच्यात लाटा असल्यामुळे वारा असल्यामुळे ना, तर ते त्याने अजून टफ पडतं स्विमिंग करणं. नदीमध्ये ॲज सच काही तुम्हाला लाटा नाही आहेत किंवा काहीच नाही आहे, एक वन साइड फ्लो आहे फक्त, ते गोड पाणी आहे म्हणून ते तुम्हाला खाली खेचतं, बाकी काही. मग असं जेव्हा आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या करता, मग आता तुम्हाला तुम्ही जी प्रॅक्टिस करता टँक मध्ये आणि तुम्ही ह्या वेगवेगळ्या तीन ठिकाणी पोहण्याच्या स्पर्धेला जाता, मग त्यावेळेला मग त्या स्पर्धेच्या आधी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आता समुद्राचे हे असेल तर समुद्रात जाऊन प्रॅक्टिस करता, तलावाचे असेल तर असं करता का इथेच करता प्रॅक्टिस? नाही, मेन प्रॅक्टिस तर मी इथेच करतो, जे काय आहे ते स्विमिंग पूलमध्येच करतो, आणि आठवड्याभर किंवा दोन आठवड्याभर मी अगोदर समुद्रामध्ये किंवा तलावामध्ये जिकडे पण कॉम्पिटिशन असेल तिकडे जाऊन मग मी प्रॅक्टिस करतो. परत आता कधी कधी थंड पाण्याचं पण प्रॅक्टिस, आता मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे थंड पाणी कुठे भेटत नाही, भेटणार नाही, किती पण थंडीत पण तुम्ही स्विमिंग करा तर तेवढं थंडी आपल्याकडे पडत नाही. तर मग मी कुठे नैनितालला जातो, नॉर्थन पार्ट ऑफ इंडियाला, मग तिकडे थंड पाण्याची सवय करून घेतो, कारण बाहेरगावी गेल्यानंतर थंड पाणी हे एक आपल्यापेक्षा तर थंडच असतं, आणि म्हणजे खूप टफ पडतं आपल्यासारख्या स्विमर्सला, इंडियन स्विमर्सला बेसिकली या थंड पाण्याच्या सोबत कोप अप करणं. तर हा मी म्हणजे माझ्या वडिलांनी आणि आम्ही हा मार्ग एक काढला की 2-3 आठवडे आम्ही नैनितालला जाऊन राहतो, तिकडे कसं आहे ते थंड पण आहे, प्लस एक जमिनीच्या स्तरा म्हणजे सी लेवलपेक्षा थोडं वर उंचीवरती पण आहे, तिकडे ऑक्सिजन पण कमी आहे, तर त्याने करून आम्हाला हेल्प होतं, ॲज अ हेल्प नाही त्रास होतो, पण तो त्रास जेव्हा जमिनीवरती आम्ही येतो तर मग ते हेल्प होऊन जातं. आता तुम्ही जेव्हा परदेशात जाता तर परदेशात तुम्हाला या बाबतीतला अनुभव का आहे की याच्यामुळे कधी अडचण आली की असं जर तुम्ही जाता त्यामुळे थंड पाणी थंड वारे ह्याच्यामुळे काही अडचण आली किंवा एखादा काय त्याच्यामुळे प्रसंग घडलाय का? असंच म्हणजे थंड पाणी मला नॉर्थ चॅनलला भेटलं 12 डिग्रीचं, परत वारे पण होते, इंग्लिश चॅनल वगैरे मध्ये पण माझं म्हणजे असंच कंडिशन फेवरेबल नव्हते मला, पण असंच त्यामुळे कधी माझं इव्हेंट सुटलेला नाही आहे माझ्याकडनं. माझ्या स्वतःच्या बॉडी इंजरी बॉडी इंजरीजमुळे माझं इव्हेंट काही एक इव्हेंट दोन इव्हेंट माझ्याकडनं हे झालेत, हे स्विमिंग करताना इंजरी झाली, स्विमिंग करताना मी इंजरी मला इंजरी झालेली, आणि ते इंजरी म्हणजे तो खूप म्हणजे लेफ्ट शोल्डरची इंजरी होती, सो त्याच्यामुळे मला बाहेर निघावं लागलेलं, बट नंतर कोविड आलं आणि ते रिकवर झालो मी त्याच्याकडनं, आणि नंतर मग इव्हेंट्स पण ते कम्प्लीट करून टाकले. इंग्लिश खाडीचा पोहण्याचा बऱ्याच जण स्टोऱ्या आपण वाचतो की तिक शेवट पोचतो जेव्हा तिथे करतर आहे प्रवास तो असा आहे, तर प्रत्यक्ष काय आहे इंग्लिश चॅनल हे? हा आपण म्हणू शकतो एक काय बोलू शकतो विंडो आहे ती बाकीच्या चॅनलसाठी, ते एक मदर ऑफ अदर चॅनल असं म्हणतात, विंडो ऑफ अदर चॅनल, मदर ऑफ अदर चॅनल्स. ते आजकाल जे नवीन नवीन जे ओपन वॉटर स्विमर्स येतात, मेन त्यांना इंग्लिश चॅनल करायचं एकच मेन असतं की त्यांनीकडून त्यांना बाकीचे इव्हेंट्स करण्याचं एक आपण बोलू शकतो लायसन्स नाही बोलू शकत, बट एक त्यांना एक उत्साह होतो, एक बूस्ट भेटतं की बाबा इंग्लिश प्रोत्साहन भेटतं की आपण इंग्लिश चॅनल पार केलं. आणि मेन इंग्लिश चॅनलमध्ये आपल्या इंडियन स्विमर्सला चॅलेंजेस काय असतात, एक थंड पाणी चॅलेंजेस आहेत आणि थोडं माशांचं म्हणजे आपल्या मरीन लाईफचं थोडं चॅलेंज आहे, प्लस इंग्लिश चॅनल खूप म्हणजे असं काय आता आपण बोलू शकतो नजरेने तुम्हाला जिकडे तुम्ही स्टार्ट करताय तिकडनं तुम्हाला फ्रेंच कोस्ट दिसतं, पण ते 21 मैल म्हणजे 36 किलोमीटर लांब आहे, हे आपल्याला खूप फ्रस्ट्रेटिंग वाटतं जेव्हा 5 तास 7 तास तुम्ही स्विम करता इंग्लिश चॅनलमध्ये, तरी तेवढ्याच अंतरावरती तुम्हाला ते फिनिशिंग पॉईंट दिसतो, ते खूप फ्रस्ट्रेटिंग वाटतं लोकांना आणि ते चॅलेंज बनून जातं एक म्हणून मेंटल पॉवर मेंटली खूप प्रॉब्लेमॅटिक ते एक कंडिशन उभी होते. पण मी जेव्हा इंग्लिश चॅनल मी करायला गेलेलो तेव्हा मला तिकडच्या एका माणसाने सांगितलेलं की जेव्हा पण तू इंग्लिश चॅनल स्विम करशील तेव्हा डोळे बंद करून आंधळा बनून स्विमिंग कर,
जेव्हा तुझे पाय जमिनीला टच होतील तेव्हा समज की तू इंग्लिश चॅनल पार केलेस. कारण ते बघितलं तर ते अजून तुम्हाला वाटतं की अरे पुढच्या अर्धा तासात तर पोहोचेन मी. पण जेव्हा अर्धा तास निघून जातो आणि तरी तुम्हाला तेवढंच अंतर दिसतं ते खूप मेंटली तुम्हाला खूप डिस्टर्ब करतं आणि त्याने करून तुमचं मेंटलमध्ये डोक्यात खूप निगेटिव्ह थॉट्स येतात की मी पुढे तरी जातोय का, मी स्विमिंग तरी करतोय का, की हे खूप विचित्र चालू आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह थॉट्स आणि मग ते जर आले तर मग तुमचं स्विमिंग तुम्ही किती पण काय पण करा नाही. आता एवढ्या पोहण्याच्या ह्याच्यामध्ये कधी माशांचा काय त्रास झाला? माशांचा असाच त्रास नाही झाला पण मासे काही माझ्या इव्हेंटला आलेले ॲज इन साऊथ आफ्रिकेमध्ये माझ्यासोबत एक सील मासा स्विमिंग करत होता. म्हणजे चांगलं तर वाटत होतं पण भीती पण वाटत होती कारण त्याला खायला शार्क येऊ शकतो. नंतर आता हवाईला स्टार्ट पासून तुमच्या नाही स्टार्ट नाही 15-20 मिनिटासाठी येऊन म्हणजे ते बघून जातात. ते कसं क्युरियस असतात काय बाबा नवीन कुठला मासा आला पाण्यात असं, तर ते बघायला आलेले ते 15-20 मिनिटं बघतात खेळतात आणि मग ते निघून जातात. काही जागेवरती डॉल्फिन्स आलेले माझ्यासोबत स्विम करायला. ते तर खूपच म्हणजे असं म्हणतात की जर डॉल्फिन तुमच्या स्विमिंगला आले तर मग त्या ॲज इन खूप लकी आहे असं म्हणतात. लकी डॉल्फिन जर आले तर लकी आहे. मग असे जर समजा एखादा त्यावेळेला त्रासदायक मासा आला तिथे तर मग त्यावेळेस तुमच्या बरोबर असल्याने काय काळजी घेतली? जर आता समजा शार्क आला, शार्क मासा जो आहे तो आला, जर मग ते प्रिकॉशन्स त्यांचं काय असतं ते ट्राय करणार त्या मासाला थोडं घाबरवायचं. पण तो जर तरी नाही घाबरला तर मग नाविलाज स्विमिंग कॅन्सल करावं लागतं, समोरला पाण्यातनं बाहेर काढावं. असा प्रसंग तुमच्यावर कधी आला तर की शार्क आलाय आणि मग त्याला तुमच्या सर? मी तेवढं मी म्हणेन की बाबा मी लकी आहे की अजूनपर्यंत माझ्यासमोर कधी शार्क असंच नाही आलाय आणि त्याच्यासोबत म्हणजे मला स्विम नाही करावं लागलं आणि त्याच्यामुळे माझं इव्हेंट कधी गेलं फुकट नाही गेलं. मग असं दरवेळेला जाताना एकटेच समुद्रामधल्या पोहण्यासाठी ते गेलात का कधी सोबतीला दुसरं कोण असतं? ते जेव्हा आता इव्हेंट प्लेयर नाही असंच हे सोलो इव्हेंट आहे तर जेव्हा मी इव्हेंट करतोय तेव्हा एक माझ्यासोबत होडी असते मला माझ्यावरती लक्ष ठेवायला मला मॉनिटर करायला. पण ती जी होडी आहे ते म्हणजे ते फक्त म्हणजे ते माणसांना ते घेऊन ते म्हणजे जे मला बघतात ऑब्झर्वर त्यांच्यासाठीच मी त्यांना टच नाही करू शकत. किती अंतरावर असतात तुमच्या? ते जेव्हा दर तासाला माझ्या जवळ येतात मला थोडं प्यायला पाणी वगैरे देतात किंवा थोडं म्हणजे माझं फीडिंग असतं ते खाणं असतं थोडं चॉकलेट किंवा केक छोटासा तुकडा असं. हे साधारण किती तासाने? दर तासाला असतं. दर तासाला ते फीडिंग केलं? हो हो. आणि त्याच्या ह्याच्यावर आपण पोहायचो. सगळ्यात जास्त लांब आणि जास्त वेळ घेणारी कुठची इव्हेंट होती? जेव्हा आता मी स्विमिंग टाइम वाईज बोललं तर मग 17 तास मला लागले मोरोका चॅनलला. आणि डिस्टन्स वाईज मी बोलायला गेलं तर आता 81 किलोमीटर्स मी सोलो स्विम केलेलं आपल्या भागीरथी नदीमध्ये वेस्ट बंगालला. सो तेव्हा मला ते करायला आता नदी आहे तर 12.5 तास लागलेले. बट हां टाइम वाईज म्हणजे 17 तास समुद्रामध्ये गेलेले आहेत आणि डिस्टन्स वाईज बघायला गेलं तर सगळ्यात जास्त मला 81 किलोमीटर किती 12 तासामध्ये कव्हर केलं? ते नदीमध्ये होतं ना तर वन साईड फ्लो थोडा सपोर्टिव्ह सपोर्ट मिळून जातो. मग अशा वेळेला आता 81 तास जेव्हा आपण पोहत असतो 81 किलोमीटर त्यावेळेला आपल्याला सोबत खाणं पिणं? ते एक होडी असते आमच्या सोबत ते आम्हाला खाणं पिणं दर तासाला देत असते. सो ते कसं आहे ते कुठल्या पण इव्हेंटला असो एक होडी तुम्हाला दिलेली जाते. त्याच्यात ऑब्झर्वर असतो तुमच्या तुमची माणसं असतात क्र्यू मेंबर्स जे दर तासाला तुम्हाला फीडिंग देत असते. ते तुमच्यावरती नजर ठेवून असते लक्ष देते काय प्रॉब्लेम तर होत नाही आहे का. ते सगळं त्याच्यात एक मेडिकल किट पण असतो अवेलेबल किंवा लास्ट मोमेंटला काय लागलं काय झालं किंवा काय अर्जंट लागलं तर असं. जेव्हा आपण जातो त्यावेळेला मग आता ह्या इतक्या इव्हेंट करताना सगळ्यात लक्षात राहिलेली इव्हेंट कोणती? सगळ्यात लक्षात राहिलेला इव्हेंट आता म्हणजे तसे दोन आहेत मी म्हणेन. आता जे ज्याचं मी सांगितलं तुम्हाला रात्रीच्या वेळेस तसं मी मोलोकायचं आणि एक नॉर्थ चॅनलचं. कारण नॉर्थ चॅनल खूप टफ चॅनल म्हणतात 7 समुद्रापैकी कारण खूप थंड पाणी आहे तिकडे 12 डिग्री 11 डिग्री
एवढं थंड पाणी आहे. आणि तुम्हाला तर माहिती आपल्या मुंबईच्या किंवा इंडिया कुठल्या पण समोर असो 12 degrees त्याच्यासाठी काय फील करत असेल. आपल्याकडे बाहेरचं टेम्परेचर जर 12 गेलं तरी आपण 2 sweater घालून बसतो. मला तिकडे त्याच्यात स्विमिंग करायचं होतं. पाण्याचे टेम्परेचर 12 आहे म्हणजे बाहेरचं टेम्परेचर तुम्ही विचार करा त्यापेक्षा थंड असतं कधी कधी. त्यासाठी काय केलं होतं मी तेव्हा नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया जसं मी नैनितालला समोर सांगितलं तसं मी जातो तिकडे. तिकडे इव्हन वर्कआउट करायला गेलेलो तिकडे कसं थंडीमध्ये गेलं तर ते त्याच ऑलमोस्ट तेवढंच टेम्परेचर असतं. थोडंफार गरम असतं पण आपल्यापेक्षा तर थंडच असतं. सो ते तिकडे गेलेलो पाणी थंड होतं वातावरण थंड होतं. त्यानंतर तिकडे जाऊन 2-3 1 महिने मी तिकडे होतो तिकडे राहिलो कारण त्या हवामानाची पण मला सवय करून घ्यायची होती. कारण जे जिकडे मी स्विम करतोय त्याचं हवामान आपल्यापेक्षा खूप वेगळं असतं. त्यावेळी अशा थंड ह्याच्यात पोहायला जातात त्यावेळेला खाण्याच्या ह्याच्यामध्ये काही वेगळं काय असतं? नाही मी नॉर्मली माझं जे मोस्ट ऑफ द टाइम माझ्या आई असते माझ्यासमोर माझ्यासोबत दर इव्हेंटला माझे आई वडील असतातच. तर आम्ही असे रूम्स शोधतो राहण्यासाठी ज्याच्यात किचन असतं सो जेणेकरून आम्ही आपलं स्वतःचं खाणं बनवू शकतो. कारण बाहेरगावी असंच बघायला गेलं तर पिझ्झा बर्गर हे सगळं भेटतं. आपण एक आठवडा काढू त्याच्यावरती पण जर 2-1 महिने राहायचे असतील तर आपल्याला ते त्यांचं खाणं इंडियन फूडच हो मी फूड त्याच्यासाठी आई सोबत असते आणि 2 महिने तिथं त्या ह्याच्यात तुम्ही वातावरणात आई सोबत हो आई सगळं तुम्हाला जेवण बनवून तुम्ही प्रॅक्टिस करत असता. आता हे सगळं करत असताना तुमचा मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला त्यावेळेला राष्ट्रपतींच्या हस्ते जेव्हा गौरव झाला तेव्हा तुम्हाला काय वाटलं? जेव्हा मी राष्ट्रपती पुरस्कार मध्ये जेव्हा ते देत होते तिकडे मी उभा होता आणि माझे अचीवमेंट्स ते अनाऊन्स करत होते तेव्हा मला खूप आनंद तर वाटला होता. ऑफकोर्स आनंदाचा क्षण आनंद वाटणारच पण त्याच्यासोबत एवढं हे पण वाटलं की जे एवढे वर्ष झाली जी मेहनत करतोय जे माझे आई वडील माझ्यासाठी एवढी मेहनत करतायत एवढं जगतायत आम्ही जे एवढं सॅक्रिफाईसेस केलं त्यांनी मेनली माझ्या आई वडिलांनी जे सॅक्रिफाईस केलं म्हणजे कोचेस जे होते जे त्यांनी जे मेहनत घेतली ती कुठेतरी फळली चांगल्या कर म्हणजे चांगलं झालं ते सगळं तेवढी मेहनत केली म्हणून मी आज कुठेतरी ते माझे कोचेस माझे आई वडील तर आहेतच आणि किशोर पटेल सर एक होते किशोर पाटील हो ओरनचे किशोर पटेल ते त्यांनी मला बेसिकली मला ओपन वॉटर स्विमिंगमध्ये उतरवलं पहिल्यांदा. सो एवढं सगळ्या लोकांचे आणि परत म्हणजे असे भरपूर लोक आहेत ज्यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली मला सपोर्ट केला मला हेल्प केली. शिवछत्रपती पुरस्कार आधी मिळाला का नंतर? नंतर मिळाला. त्यावेळेच काय म्हणजे शिवछत्रपती पुरस्कारासाठी तुमचं नाव गेलं तुमचं निवड झाली त्यावेळेस मग आई वडिलांना तसं बघायला गेलं तर मला डायरेक्ट शिवछत्रपती पुरस्कार असंच भेटला नाही. मी 3 वेळा अप्लाय केलेलं बट काही कारणास्तव मला नाही भेटलं. मला वाटत होतं मी डिझर्विंग होतो कारण खूप कॉन्ट्रोवर्सी होती मला जाऊ दे. तर मग आम्ही विचार केला की नॅशनल अवॉर्ड आपण पहिला घेऊ. नॅशनल अवॉर्ड साठी आम्ही अप्लाय केला आणि आम्हाला पहिला नॅशनल अवॉर्ड मिळाला आणि मग महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. कारण नंतर कसं त्यांचं नॉर्म्स मध्ये होतं की ज्यांना नॅशनल अवॉर्ड भेटलाय त्यांना थेट पुरस्कार आम्हाला फक्त अप्लाय करायचं मग त्याच्यात काही स्क्रुटिनी किंवा काही म्हणजे चॉईस वगैरे नाही नसते आम्हाला डायरेक्ट दिले जातो कारण नॅशनल अवॉर्ड शिवछत्रपती पुरस्कार मिळाला नॅशनल अवॉर्ड मिळाला आणि ह्या ह्याच्यात तुम्हाला सगळा जो अनुभव आला तर आता जी नवीन पिढी आहे आणि तसं पाहिलं तर आपल्याकडं देशातले लोक कमी उतरतात ह्या इव्हेंटमध्ये तर त्यांनी उतरावं यासाठी तुम्ही काय सांगा किंवा या इव्हेंटमध्ये जास्तीत जास्त लोकांनी यायला पाहिजे कारण आता आपल्या इंडियामध्ये कमी खेळाडू आहेत ना तर ते यावे याच्यासाठी तुम्ही काय सांगा? मी आता जेन्युइनली सांगायला गेलं तर आपले जे इंडियन्स आहेत मी म्हणेन आपल्याकडे एक ॲडव्हान्टेज आहे ओपन वॉटर स्विमिंग मी जो स्पोर्ट करतोय त्यासाठी आपली जी स्किन आहे ती खूप रफ अँड टफ आहे बाहेरच्या लोकांपेक्षा. जेणेकरून जेव्हा आपण स्विमिंग करतो काही त्रास होऊन आपल्याला कमी होतो त्यांच्यापेक्षा उन्हाचा त्रास कमी होतो किंवा जेलीफिश म्हणून ते माशांचा त्रास कमी होतो कम्पॅरेटिव्हली. तर मी म्हणेन की
त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. पण त्याच्यासोबतच करिअरचा जर तुम्ही विचार करताय तर स्विमिंग तर तुम्हाला पुढे घेऊन जाईलच, पण त्याचसोबत तुम्हाला शिक्षण पण थोडं ठेवावं लागणार, जेणेकरून जेव्हा तुम्ही म्हणजे जेव्हा तुमचं नाव किंवा तुमचं हे नाव घेतील लोक, तेव्हा असं नको व्हायला की बाबा फक्त खेळतोय शिक्षणात कुठेच नाही. ते दोन्ही बॅलन्स ठेवावं लागणार, कारण एकच करून नाही होत आजकाल. आजच्या जगात फक्त शिक्षण घेऊन म्हणजे नुसता खेळ करून कमाई होणार नाही. उत्पन्नासाठी तुम्हाला नोकरी करून बरोबर नोकरी करायची असेल तर शिक्षण, कारण तो गरज आहे आपल्या देशामध्ये थोडंफार. तुमचं आता शिक्षण किती झाले? माझं मी आता एमबीए केलं स्पोर्ट्स अँड बिझनेस मॅनेजमेंट माझ्याच फील्ड. या लोक नवीन येणाऱ्या पिढीने ज्या वेळेला याच्याकडे बघताना त्यांनी पहिलं शिक्षण हे महत्वाचं आहे. आणि मी हे पण सांगेन की शिक्षण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच जे शिक्षणचे इन्स्टिट्यूट आहेत, एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत, कॉलेजेस किंवा शाळा, त्यांनी पण त्या अशा स्पोर्ट्स पर्सन्सना ओळखायला पाहिजे त्यांच्या कॉलेजमध्ये किंवा स्पोर्ट्स शाळेमध्ये आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे. कारण आता आपण आताच जस्ट ऑलिम्पिक झालं, खूप म्हणजे मी म्हणेन चांगला आपला रिझल्ट आहे, पण मला वाटत तर नाही सगळे खुश आहेत. ठीक आहे, खूप गोष्टी चांगल्या होऊ शकल्या असत्या पण ते नाहीच होऊ शकले. काही गोष्टी आहेत, काही कारणं आहेत त्याच्यामागे, खूप कॉन्ट्रोवर्सीज आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत. असं नाही की टॅलेंट कमी आपल्याकडे, टॅलेंट भरभरून आहे, फक्त ते ओळखायला लागेल आपल्याला. कारण जर आपल्याला ऑलिम्पिकमध्ये बाकीच्यांसोबत कम्पीट करायचं आहे तर शाळेमध्ये असल्यापासूनच आपल्याला टॅलेंटला ओळखणं गरजेचं आहे. आपण कॉलेज आपण विचार करतो की शाळेमध्ये अभ्यास करू, पहिलं तू लोक बोलतात की पहिला तू अभ्यास कर, ग्रॅज्युएट कर, नंतर मग तुला काय करायचं आहे ते कर. आता एकदा ग्रॅज्युएशन झालं तर मग तुमचं लाईफ सेट तिकडेच त्याच फोकस बनणार. पण शाळेपासून जर तुम्ही शिक्षण आणि स्पोर्ट्स हे जर दोन्ही सोबत ठेवलं तर ऑलिम्पिक पण तुम्ही खेळू शकता, जॉबचं पण तुम्ही करिअरचा पण विचार करू शकता. आत्ताची जी केंद्र सरकारची आपल्या भूमिका आहे ती कशी वाटते स्पोर्ट्सवर? आता म्हणजे आता खेलो इंडिया हे जे प्रोग्राम्स आहेत आत्ता जे नवीन आलेले आहेत ते खूप चांगले आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत शाळे स्पोर्ट्ससाठी पण, ॲज अन शाळे मुलांसाठी पण. पण त्याला अजून थोडं प्रोत्साहन आणि त्याला थोडं अजून बढावा दिला पाहिजे माझ्या हिशोबाने. काय करायला पाहिजे काय असंच तुम्हाला आता म्हणजे कसं सांगू, जे शाळेपासून आहेत आता जर तुम्ही खेलो इंडियामध्ये बघितलं कॉलेज स्टुडंट्स आहेत, शाळेमध्ये खूप स्टुडंट्स असे मुलं अशी आहेत की ज्यांना स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट आहे पण त्यांना तेव्हा सपोर्ट नाही भेटत शाळेमध्ये. लहानपणापासून बेसिकली माझ्या शाळेचं पण कन्सर्न नाही, लहानपणापासून तुम्ही मुलांना जर तुम्ही सपोर्ट केलं, एक मार्ग दाखवलात आणि त्यांना चालवायला मदत केली, एक पॉईंट नंतर ते स्वतः चालते. तुम्ही फक्त तुम्ही त्याला थोडं प्रोत्साहन करा, पुशअप द्या माग थोडस आणि त्याच्या मागे उभं राहा, तो बरोबर चालणार, फक्त त्याला थोडं मागून पुशअप द्या. आजकालची मुलं खूप ऍडव्हान्स आहेत, म्हणजे आजकाल 2-3 वर्ष 4 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा तुम्हाला फोनमध्ये यूट्यूब कसं चालवायचं शिकवू शकतो. ठीक आहे, सो ते खूप ऍडव्हान्स आहेत, त्यांना फक्त छोटं पुशअपची गरज आहे, त्यांना फक्त थोडं सपोर्टची गरज आहे. हे मोबाईल आहे जेवढं चांगलं आहे मी म्हणेन, आय मीन जेवढं वाईट आहे काही गोष्टी त्याच्यात चांगल्या पण आहेत, पण ते कसं आहे लिमिटमध्ये. आजकाल आपण बघतो मुलांच्या हातात खेळण्यापेक्षा किंवा बॅट देण्यापेक्षा पहिला फोन दिला जातो, ते एक थोडं चुकीचं गोष्ट मला वाटते. कारण तुम्ही फोन जर दिलात मग तो फोनचा नोकरच झाला असं समजा असे. आता तुम्ही इथे प्रशिक्षण देता, आता इथे तुमच्याकडे जे प्रशिक्षण घेण्यासाठी मुलं येतात त्या मुलांच्या पालकांना काय वाटतं की त्या मुलांनी कसं राहावं काय व्हावं, पालकांचं एकंदरीत पालकांशी बोलताना पालकांच्या काय तुम्हाला जाणवतं? जे माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांचे जे पेरेंट्स आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत माझे, म्हणजे मी जे डिसिजन सांगतो त्यांच्या मुलाबद्दल त्यांना ते ऐकतात, सपोर्ट करतात, त्यांच्याबद्दल ते डिसिजन्स पण घेतात. काही कॉम्पिटिशन्स वगैरेमध्ये जर पाठवायचं असेल तर ते उत्साही असतात आणि खूप सपोर्टिव्ह आहेत. काही म्हणजे असंच काही प्रॉब्लेम नाही, ते कसे ते मॉडर्न आहे सगळं आहे, पण ते लोक त्यांचे रूट्स विसरलेले नाही आहेत. इकडचे जे पेरेंट्स आहेत म्हणजे माझ्याकडे जे शिकतात ते ॲज इन
माझ्या स्टुडंटची मुलं आई वडील ते मॉडर्न तर आहेत पण त्यांचे रूट्स ते विसरलेले नाही. ते बरोबर त्यांना स्विमिंगच्या टायमिंगला घेऊन येतात, लहान पोर आहेत ऑफकोर्स त्यांना घेऊन ते येतात, परत त्यांना शिकवत ते सांगतात, सरांचा ऐका, हेल्प करतात, मला कधी कधी हेल्प करतात. आता मी कधी इव्हेंटला असतो, इव्हेंटला बाहेर जातो तर मी मला ते समजून घेतात, मला अजून काय हवं. धन्यवाद. आज आपल्या आमच्याकडे येऊन तुम्ही आमच्या प्रेक्षकांना या स्विमिंगच्या बद्दलची आपला तुमचा प्रवास आणि काय करायला हवं याची माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रकारच्या माध्यमातून. आता दर शनिवारी रामप्रखर आणि मल्हार टीव्हीवर.